हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिलाय. तसंच या संदर्भातील याचिका देखील कर्नाटक कोर्टानं फेटाळून लावली आहे. नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय. तर शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचंही म्हटलंय. शाळा कॉलेजमध्ये हिजाबची सक्ती नाही. शाळा कॉलेजचे नियम पाळावेच लागतील असंही कोर्टानं म्हटलंय. तर या संपूर्ण निर्णयानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो असं मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय. हा निर्णय धर्मासोबत जोडू नका असं देखील ते पुढे म्हणाले. तर कोणतीही याचिका धर्माच्या आधारे आस्थेच्या आधारे टिकत नाही असं मत अंजुम इनामदार यांनी व्यक्त केलंय. एखाद्या शाळेच्या आवारामध्ये त्यांनी युनिफॉर्म ठरवला असेल तर तो युनिफॉर्म कुठल्याही धर्माचा असो, आपला धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणजे फक्त मुसलमानांना हा लागू नाही आहे, इतर लोकांनाही तो पाळावा लागेल की यातून धर्माधर्मातला द्वेष वाढवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. शेवट हा धर्मनिरपेक्ष देश आहे, धर्म कमी महत्त्वाचा आहे, देशप्रेम हे जास्त महत्त्वाचं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे